आणि त्यानंतर मुलुक महाराष्ट्रमध्ये घेऊयात राज्यभरात घडलेल्या इतर महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीनं नोटीस धाडलेली आहे. 5 जुलैला ईडीनं त्यांना चौकशीसाठी बोलावलेलं आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज प्रकरणी त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलंय. खासदार संजय राऊत यांना शिवडी कोर्टाचं समन्स बजावण्यात आलेलं आहे. सोमवारी सकाळी 11 वाजता कोर्टामध्ये हजर राहण्यासाठी राऊत यांना हे समन्स बजावण्यात आलं. बदनामी केल्याप्रकरणी मेधा सोमय्या यांनी कोर्टामध्ये संजय राऊतांविरोधात याचिका दाखल केली होती. सोमवारी होणारी बहुमत चाचणी युती भक्कम मतांनी जिंकणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. 166 आमदार युतीच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचंही फडणवीस म्हणाले. मागील सरकारनं घेतलेले सर्व निर्णय बदलणार नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. सरसकट सर्व निर्णय बदलणार नसल्याचंही फडणवीसांनी सांगितलं. योग्य नसलेल्या निर्णयामध्ये बदल करणार असल्याचंही फडणवीस म्हणाले. आरेमधील मेट्रो कारशेडचं काम 25% पूर्ण झालंय. काम आणखी वेगानं झाल्यास मेट्रो 3 वर्षभरामध्ये धावू शकते असंही फडणवीस म्हणाले. आरे कारशेडसाठी आणखी झाडं कापण्याची गरज नसल्याचंही फडणवीसांनी सांगितलं. तसंच आरेतील काही आंदोलन पुरस्कृत असल्याचा आरोपही त्यांनी केला. विरोधी करणाऱ्या पर्यावरणवाद्यांशी समजूत काढू असंही फडणवीसांनी स्पष्ट केलं. अमरावतीमध्ये नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ पोस्ट टाकल्यानं एकाची हत्या करण्यात आलेली ही घटना दुर्दैवी असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. आरोपींना पकडण्यात आलेलं असून या प्रकरणाचा तपास NIA करतंय. चौकशीतून योग्य माहिती पुढे येणार असल्याचंही फडणवीस म्हणाले. सोमवारी होणाऱ्या बहुमत चाचणीबाबत राष्ट्रवादीचा बैठक जी आहे ती पार पडलेली आणि या बैठकीमध्ये बहुमत चाचणीविषयी मंथन करण्यात आल्याची माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळांबाबत जयंत पाटलांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निवडीवरती अभिनंदनाचं भाषण करताना झिरवळांबाबत जयंत पाटलांनी एक जाती विशेष उल्लेख केला. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेपही घेतला. ते वक्तव्य रेकॉर्डवरून काढून टाकण्यात आलेलं. दरम्यान जयंत पाटलांनीही या प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये राहुल नार्वेकरांचा विजय झालेला आहे. राहुल नार्वेकरांना 164 मतं मिळालेली आहेत तर महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवींना 107 मतं मिळाली. दरम्यान राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सभागृहामध्ये जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आलेल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल नार्वेकर यांना खुर्चीपर्यंत नेलं. मी जावई आहे, काळजी घ्या, त्यामुळे काळजी घेणं अपेक्षित आहे असा सल्ला राहुल नार्वेकरांनी अजित पवार जयंत पाटील यांना दिलाय. अजित पवार जयंत पाटील यांच्याकडून योग्य सहकार्य मिळेल यात शंका नाही असं राहुल नार्वेकर म्हणाले. मी नगरविकास मंत्री होतो आणि माझ्यासोबत 8 मंत्री पाय उतार झाले, मात्र 50 विधानसभा सदस्यांनी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांवरती विश्वास ठेवला, हे आमचं भाग्य आहे असं एकनाथ शिंदे म्हणतायत. राहुल नार्वेकर महाराष्ट्राच्या आणि देशाच्याही इतिहासातील सर्वात तरुण अध्यक्ष आहेत. हा महाराष्ट्रानं नवा रेकॉर्ड केलेला आहे असं गौरव उद्गार फडणवीस यांनी नार्वेकरांबाबत काढले. तसंच त्यांचा अध्यक्षपदी विजय झाल्यानंतर त्यांचं अभिनंदनही केलेलं आहे. अजित पवारांनी राहुल नार्वेकरांवरती मिश्किल टिप्पणी केली आहे. राहुल नार्वेकर कुठेही गेले तरी पक्षाच्या नेतृत्वाला फार जवळ करतात. शिवसेनेमध्ये गेल्यानंतर आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीत मला आणि भाजपत गेल्यानंतर फडणवीसांना जवळ केलं. आता एकनाथ शिंदे तुम्हीही जवळ करा, नाहीतर काही खरं नाही असं मिश्किल भाष्य अजित पवारांनी केलंय. याआधी सत्ताधारी आणि आता विरोधी बाकांवरून पाहिलं तर समोर मूळचे भाजपचे मान्यवर कमी आणि आमच्याकडून गेलेलेच जास्त पाहायला मिळतात. ते पाहून मूळच्या भाजपच्या लोकांचं वाईट वाटतं असं अजित पवार म्हणालेत. दीपक केसरकर तर आता कसले प्रवक्ते झालेले आहेत, आम्ही शिकवलेलं वाया गेलं नाही असा टोला अजित पवारांनी लगावलाय. देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री जाहीर करताच अनेक भाजप नेते रडू लागलेले होते. एकनाथ शिंदेंनी माझ्या कानामध्ये जरी सांगितलं असतं तर मीच उद्धव ठाकरेंशी बोलून मुख्यमंत्री केलं असतं असं अजित पवार म्हणालेत.
अजित पवारांच्या एकनाथ शिंदेंवरील टिप्पणीवर सुधीर मुनगंटीवारांनी प्रत्युत्तर दिलंय. अजितदादा तुम्हाला वाटलं मुख्यमंत्री व्हावं तर मी सांगतोय, येऊन आमच्या कानात सांगा, असा टोलाही सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला. सुधीर मुनगंटीवारांनी अजित पवारांना कानामध्ये सांगण्यास सांगितलं, आम्ही फडणवीसांच्या कानात सांगितलेलं होतं, तसं झालं असतं तर वेगळी परिस्थिती असती, असं म्हणून आदित्य ठाकरेंनी फडणवीसांवर टीका केली आहे. तर राजकारणाची पातळी खूप खालावत चाललेली आहे असंही आदित्य ठाकरे म्हणाले. शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी आपल्या आभार प्रदर्शनाच्या भाषणादरम्यान मुख्यमंत्री शिंदेंवर जोरदार टीका केली. व्हीप भंग केलेलं हे सरकार किती काळ टिकेल, असा सवाल सुनील प्रभूंनी उपस्थित केलाय. विधानसभा अध्यक्षपदी राहून नार्वेकर यांची निवड ही राज्यपाल यांची मेहरबानी असल्याचा आरोप शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी केला. आम्ही मागणी केली तेव्हा अध्यक्षपदाची निवडणूक घेतली नाही, असंही भास्कर जाधव म्हणाले. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच राज्यपालांना टोला हाणलाय. आम्ही मागणी करूनही विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीबाबत ऐकलं नाही, पण ते का थांबले हे आत्ता कळालं. एवढीच तत्परता दाखवून विधान परिषदेच्या 12 नावांना मंजुरी द्यावी, असं जयंत पाटील म्हणाले. औरंगाबाद उस्मानाबाद शहराची नावं बदलून काय होणार आहे, असा सवाल अबू आझमींनी उपस्थित केला. बाळासाहेबांच्या नावं मोठी शहर बनवा, आम्ही टाळ्या वाजवून स्वागत करू, मुस्लिमांची नावं असलेल्या शहरांची नावं बदलून काय उदाहरणं दिली जात आहेत, अशी विचारणा अबू आझमी यांनी केलेली आहे. अमरावतीत शिवसेनेमध्ये दोन गट पडल्याचं पाहायला मिळत आहे. राजकमल चौकामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत. शिंदेंच्या समर्थनार्थ लावलेले बॅनर्स जे आहेत ते शिवसैनिकांनी त्याची तोडफोड केली आहे. शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेनेतच आहेत, असं स्पष्टीकरण शिवसेनेकडून देण्यात आलंय. सामनातून दिलेली बातमी ही अनवधानानं दिली गेली असंही पुढे सांगण्यात आलं. शिंदेंचं अभिनंदन करणारी पोस्ट केल्यानं त्यांची हकालपट्टी केल्याचं वृत्त सामनातून दिलेलं होतं, मात्र आता त्यावर स्पष्टीकरण देण्यात आलंय. नवी मुंबईतून मोठ्या प्रमाणात शिवसैनिक मुंबईतील मातोश्रीवरती दाखल झालेले आहेत आणि यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणा देखील दिल्या होत्या. आपल्या ग्रामीण शैलीसाठी प्रसिद्ध असणारे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यान त्या कारणानं नेहमी चर्चेत असतात. जालन्यातील भोकरदनमध्ये एका कार्यकर्त्याच्या लग्नामध्ये दानवेंनी हजेरी लावली. यावेळी त्यांचं वेगळं रूप पाहायला मिळालं. दानवेंनी चक्क मंगलाष्टक नव्हे तर अंतरपाटही धरला. दानवेंचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे. महाराष्ट्रामधील महत्वाचा प्रश्न हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे आणि या पुढच्या काळात कुठलाही शेतकरी आत्महत्या करणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न करा, अशी अपेक्षा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून व्यक्त केलेली आहे. शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अण्णा हजारे यांचे व्हिडिओ कॉलवरून संभाषण झालेलं होतं आणि यावेळी अण्णा हजारे यांनी एकनाथ शिंदे यांना फोनवरून शुभेच्छाही दिल्या. नांदेडचे बंडखोर सेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या मतदारसंघात निष्ठावंत शिवसैनिकांचा मेळावा घेण्यात आला. खासदार हेमंत पाटील यांच्यासह सेनेचे सगळे महत्वाचे नेते या मेळाव्याला हजर होते. या मेळाव्यात बंडखोर सेनेच्या मतदारसंघातील शिवसैनिकांनी मोठी गर्दी केलेली होती. बंडखोर आमदाराला यापुढे सातत्यानं धडा शिकवण्यात येईल, असा इशारा या मेळाव्यातून देण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यामधल्या खेड आणि परिसरात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे भात पीक चांगलंच तरतरलेलं आहे. शेतकऱ्यांनी भात लावणीवरती लक्ष केंद्रित केलं आहे. कोकणातील शेतकऱ्यांची लावणीसाठी गावागावांमध्ये लगबग सुरू झालेली पाहायला मिळते आहे. खेडमध्ये 50% अधिक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात लावण्या पूर्ण केलेल्या आहेत. नांदेड जिल्ह्यामधील जांभळा या ठिकाणी तब्बल 8 दिवसांपूर्वी ढगफुटीसारखा पाऊस झालेला होता. या पावसामुळे गावात पूर आलेला होता. शिवाय शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून पिकांचं नुकसान झालेलं होतं. मात्र आता सत्ता स्थापन झाल्यानं नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे.
वाशिम जिल्ह्यामध्ये यंदा मान्सून उशिरा दाखल झाल्याने आतापर्यंत केवळ 57.10% क्षेत्रावरच खरीपाची पेरणी झाली आहे आणि त्यातच पेरणीला उशीर झाल्याने यंदा उडीद मुगाचं क्षेत्र घटणार आहे। जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये दाखल होणारे मान्सून जे आहे ते जून संपला तरी काही ठिकाणी बरसलेला नाही आहे आणि त्यामुळे धुळवडीमध्ये पेरलेलं बियाणं वाया गेलं तर काही ठिकाणी मुसळधार कोसळल्यानं पेरणी केलेलं बियाणं वाहून गेलेलं आहे। औरंगाबाद जिल्ह्यामधील शेतकऱ्यांवरती दोन्ही संकटांमुळे दुबार पेरणीचं संकट ओढावलंय। अमरावतीमधील उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला 7 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। मुख्य आरोपी असलेल्या इरफान खानला 4 दिवसांची कोठडी सुनावण्यात आलेली आहे। उमेश कोल्हे हत्याकांडातील 2 आरोपींचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। व्हिडिओमध्ये चष्मा लावलेल्या शोएबनेच उमेश कोल्हे यांच्यावरती चाकूने वार केलेला आहे तर हातात चाकू असलेल्याचं नाव आतिफ असल्याचं समजतंय। या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। उमेश कोल्हे हत्या प्रकरणामध्ये आणखी एक खुलासा पुढे आलाय। उमेश कोल्हे यांनी फॉरवर्ड केलेली पोस्ट वेटरनरी डॉक्टर युनुस खान यांना इतर कट्टरतावाद्यांच्या ग्रुपवर पाठवली आणि त्यातूनच उमेश कोल्हे यांचा खून झाल्याचं समजतंय। याबाबतचा तपास आता एनआयएनं हाती घेतलाय। अमरावतीमध्ये नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट टाकल्याप्रकरणी आणखी 8 जणांना धमक्या देण्यात आल्याचं समोर आलंय। धमकी दिल्याप्रकरणी काही जणांनी माफी सुद्धा मागितल्याचं समोर आलंय तशी माहिती खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी दिली आहे। पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्त पदावरून कृष्णप्रकाश यांची बदली केल्यानंतर पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा अवैध धंदे सुरू झालेले आहेत। पोलिसांच्या मदतीनं शहरात दिवसा ढवळ्या राजरोसपणे जुगार आणि मटका अड्डे चालत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे। नागपूरच्या हार्डवेअर व्यापाऱ्याच्या हत्या प्रकरणाचा सुगावा अखेर भंडारा पोलिसांना लागलाय। व्यापारामध्ये सोबत घेतलेल्या चुलत भावानंच नागपूरच्या व्यापाऱ्याचा गळा चिरून हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालं। भंडारा पोलिसांनी अवघ्या 12 तासात आरोपी चुलत भावाला नागपूर इथून जेरबंद केलंय। जन्मदात्या वडिलावरती तलवारीनं वार केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये समोर आली आहे। बायकोला माहेरी घेऊन जाऊ देत नाही म्हणून मुलानं आपल्या वडिलांच्या पोटात आणि पाठीवर तलवारीनं वार केले। पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। दौंड तालुक्यामधील कुरकुंभ MIDC मधील हार्मोनी ऑर्गॅनिक्स या कंपनीतून 47,27,000 रुपयांचं केमिकल चोरीला गेलंय। या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झालेला असून आरोपींचा शोध सुरू करण्यात आलाय। जळगाव जिल्ह्यामधील किनगाव इथे एका महिलेला लॉटरी लागल्याचा मेसेज पाठवून एका भामट्यानं महिलेकडून तब्बल 3,80,000 रुपये उकळले। 25 लाखांची लॉटरी लागलेली आहे असं सांगत एका भामट्यानं महिलेकडून 29 जून ते 2 जुलै दरम्यान 2,80,000ची फसवणूक केलेली आहे। या अज्ञात भामट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बीडच्या गेवराई तालुक्यामधील तलवाडा गावातील प्रसिद्ध त्वरितादेवी मंदिरात पुजाऱ्यांमध्ये साल बदलीवरून 2 गटात तुफान राडा झाला। या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय आणि धक्कादायक बाब म्हणजे चित्रपटालाही लाजवेल अशी अमानुष मारहाण करण्यात आली। हा संपूर्ण प्रकार CCTV मध्ये कैद झालेला असून या प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। बीडच्या केज शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामधील श्रीराम मोबाईल शॉपीची भिंत फोडून चोरट्यांनी 1,00,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला। या प्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। बीड तालुक्यामधील पिंपळनेर गावामध्ये कौटुंबिक वादातून 15 जणांना जबर मारहाण झाल्याची धक्कादायक घटना 3 दिवसांपूर्वी घडलेली होती आणि या मारहाणीमध्ये राजाभाऊ बाबू माळी वय 50 हे गंभीररित्या जखमी असल्यानं त्यांना उपचारांसाठी औरंगाबाद इथे पाठवलेलं असताना त्यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झालेला आहे। या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गोंदिया जिल्ह्यामधील आमगाव इथे 4 वर्षाच्या मुलीवर 17 वर्षीय अल्पवयीन मुलानं अत्याचार केल्याची घटना घडली। मुलीच्या आईला ही बाब लक्षात येताच पीडित मुलीच्या कुटुंबियांनी विविध संघटनांसह भर पावसात मोर्चा काढून पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन आरोपींवरती कडक कारवाई करण्याची मागणी केली। त्यामुळे आमगावात तणावाचं वातावरण आहे।
रत्नागिरी जिल्ह्यामधील मंडणगड तालुक्यातील दहागाव दुधेरे इथे एसटी बसचा अपघात झालेला आहे। या अपघातात 3 जण जखमी झाले। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। बसमधील 9 प्रवाशी सुदैवाने यातून बचावले आहेत। सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरती बीडच्या मांजर सुबा घाटामध्ये ऑटो रिक्षाला भरधाव कारने पाठीमागून धडक दिली। यात रिक्षा 50 फूट खोल दरीत कोसळली। या अपघातात 5 जण गंभीर जखमी झाले आहेत। त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। यवतमाळमधील उमरखेड तालुक्यातील तरोडा फाट्याजवळ आयशरने मोटरसायकलला जोरदार धडक दिली। यात 2 जण ठार झाले। सुमित राठोड, सतीश आडे असे मृत तरुणांची नावे आहेत। औरंगाबादहून यवतमाळकडे देवदर्शनासाठी येत असलेल्या कारला बसने जोरदार धडक दिली। यात एक चिमुकली ठार झालेली आहे तर 4 जण गंभीररीत्या जखमी झाले। जखमी झालेल्यांवरती यवतमाळच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। न्यूज 18 लोकमतच्या विश्वासार्हतेवरती पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालेला असून भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून राज्यातल्या सर्व राजकीय घडामोडींवरती बारीक नजर ठेवून आहेत। केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे हे आपल्या व्यस्त कार्यक्रमांमधून वेळ काढत न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून सर्व राजकीय घडामोडींवरती बारीक लक्ष ठेवून असल्याचं दिसतं। तूर उडीद मूग या पिकांची लागवड झाली असली तरी दमदार पावसा अभावी या कडधान्यांची स्थिती बिकट आहे। कापूस हे नगदी पीक यावर्षी देखील शेतकऱ्यांचा त्याकडेच कल आहे आणि तालुक्यामध्ये यंदा कापसाला 12,000 प्रति क्विंटल असा विक्रमी दर मिळालेला आहे आणि याचा परिणाम लागवडीवरती झालेला असून गतवर्षीच्या तुलनेत यंदा कापूस लागवड वाढलेली आहे। भुसावळ शहरामधील जामनेर रोड, यावल रोड, जळगाव रोड तसंच खडका रोडवरील मुख्य रस्त्याच्या मध्यभागी नगरपालिकेचं सांडपाणी, पिण्याच्या पाण्याचं वॉल बसवण्यासाठी तयार केलेले खड्डे हे धोकादायक ठरत आहेत आणि त्यामुळे अपघात होण्याची भीती व्यक्त होते। सांगली महापालिकेकडून सिंगल यूज प्लास्टिक वापरणाऱ्यांवरती कडक कारवाई सुरू झालेली आहे। यामध्ये खण भागातील 3 बेकरीसह 9 दुकानांवरती आणि 18 व्यक्तींकडून प्लास्टिक हाताळणीबद्दल 63,000 दंड वसूल करण्यात आलेला आहे। सध्या महाराष्ट्रामध्ये केळीचा उच्चांकी भाव वाढलेला आहे। नैसर्गिक आपत्तीमुळे जळगावात पहिल्यांदाच केळी मिळेनाशी झाली आहे। मात्र जळगावमध्ये परराज्यात केळी वाहतूक करणारे ट्रक 15 दिवसांपासून ट्रान्सपोर्टवरती रांगा लावूनच उभे आहेत। ओडिशामधील पुरीच्या धर्तीवरती पुण्यातही जगन्नाथ रथयात्रा निघाली। इस्कॉनच्या वतीने ही रथयात्रा काढण्यात आलेली होती। त्यात शेकडो कृष्ण भक्तही सहभागी झालेले होते। सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील दोडामार्ग तालुक्यातील मोरले गावात हत्तींनी हैदौस घातलेला आहे। मुंबई सोडून गावी शेती करण्यासाठी आलेल्या ग्रामस्थांच्या शेतीचं मोठं नुकसान त्यामुळे झालंय। यात माड आणि केळी मुळासकट उखडून टाकून देण्यात आलेली आहे। गेल्या महिनाभरापासून मोताळा गावाला पिण्याचं पाणी मिळत नाही आणि स्थानिक नगरपंचायतीला अनेकदा विनवणी करूनही पाण्याचा प्रश्न हा सुटलेला नाही आहे। त्यामुळे संतप्त महिलांनी नगरपंचायत कार्यालयामध्ये रिकामे मडके फोडून रोष व्यक्त केला। वसई विरार शहरामध्ये दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असताना पार्किंगची समस्या जटिल होतीये। वाहनतळाचं धोरण आखण्यात पालिका प्रशासन अपयशी ठरतंय। केवळ बहुमजली वाहनतळाची घोषणा करण्यात आलेली असून कागदापुरताच अभ्यास करण्यात आलेला दिसतोय आणि त्यामुळे सुविधा कधी मिळणार याची प्रतीक्षा नागरिक करतात। सातारा जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यानं सातारकरांची चिंता वाढलेली आहे। गेल्या 24 तासात कोरोनाचे नवे 30 रुग्ण आढळून आलेत आणि यामुळे उपचार घेणाऱ्या बाधितांची रुग्णसंख्या 110 वरती जाऊन पोहोचली आहे। गुहागर विजापूर मार्गावरील मुडका आगार या नदीवरती असलेल्या पुलाच्या कठड्याला मोठे तडे गेलेत। पुलाच्या दोन्ही बाजूने माती खचू लागल्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांकडून भीती व्यक्त करण्यात येते आहे। पहिल्याच पावसामध्ये तडे गेल्यानं तालुका प्रशासन खडबडून जागा झालाय। तात्पुरत्या स्वरूपामध्ये पुलावरचे तडे सिमेंटनं बुजवले जात आहेत। बदलापूर गांधीनगर परिसरामध्ये असलेल्या बस डेपोची दुरवस्था झालेली आहे आणि या बस डेपोच्या अनेक भिंतींना मोठमोठ्या भेगाही पडलेल्या आहेत। राजकीय मंडळींकडून या बस डेपोचा वापर हा होर्डिंग लावण्यासाठी केला जातोय। डेपोच्या देखभाल दुरुस्तीकडे लक्ष द्यायला एसटी महामंडळाला वेळ नसल्यानं प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे।
अंबरनाथ पालिकेनं उभारलेले वडवली मार्केट हे धोकादायक झालेलं आहे। अनेकदा या मार्केटच्या छताचा भाग कोसळून दुर्घटना झालेली आहे, मात्र अशा अवस्थेमध्ये देखील इथे काही गाळे हे भाडे तत्वावरती सुरू आहेत। मार्केटची इमारत अनेक ठिकाणी जर्जर झालेली असून पालिका प्रशासन तिला जमीन दोस्त करण्यामध्ये वेळ काढूपणा करत आहे। तर यावत्या संपूर्ण दिवसभरामध्ये मुलुक महाराष्ट्रमध्ये घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या बातम्या आजच्या मुलुक महाराष्ट्रमध्ये वेळ झाली आहे तुम्हा सगळ्यांचा निरोप घेण्याची, मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत।